अनेक ठिकाणी सरकारी जमिनी मोफत दिल्या गेलेल्या आहेत, भाडं घेतलं जात नाहीये, ज्याच्यामध्ये नामांकित नाव आहे शाहरुख खानचा मन्नत बंगला त्याच्यात आहे। तर होणार काय आहे की हे शाहरुख खान सारखे जे वाटते तितके लोक फुकट राहत आहेत, बिना भाडं भरता राहत आहेत, यांना भाडं लागू होईल। या जीआरचा अनुपालन झाला तर क्रांती होईल। वित्तीय तुटीचा अर्थसंकल्प राज्य सरकारला मांडायची गरज नाहीये। साठी आपल्या उत्पन्नाच्या 1 रुपयामधून साधारणतः 19 पैसे ते 20 पैसे द्यावे लागत आहेत। याचा थेट परिणाम हा विकासावर खर्च होणाऱ्या पैशांवरती निर्बंध येणं, लिमिटेशन येणं असा होतोय। मी काही महिन्याच्या पूर्वी एक मुद्दा मांडला होता की राज्य सरकारला वित्तीय तुटीतून बाहेर निघून विकासासाठीचे जास्त पैसे उपलब्ध कसे होतील, तर राज्य सरकारला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाचा रिपोर्ट 2013 आणि तद अनुषंगाने झालेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय याची अंमलबजावणी करावी लागणार आहे। हा 2013चा रिपोर्ट काय आहे? राज्यामध्ये अनेक ठिकाणी सरकारी जमिनी मोफत दिल्या गेलेल्या आहेत, भाडं घेतलं जात नाहीये, ज्याच्यामध्ये नामांकित नावं आहेत शाहरुख खानचा मन्नत बंगला त्याच्यात आहे, मित्तल टावर, मेकर चेंबर, JW मॅरियट, अनेक मोठमोठे लोक सरकारी जमिनीवरती बसलेले आहेत ज्याचं भाडं सरकार घेत नाही। या अनुषंगाने एक गृहस्थ कोर्टात गेले होते आणि म्हटले की यांच्याकडनं भाडं का घेतलं जात नाही। कोर्टामध्ये राज्य सरकारने सांगितलं हायकोर्टामध्ये की या संदर्भामध्ये कुठलीही आमच्याकडे एक पॉलिसी नाही आहे, वेगवेगळ्या पॉलिसी आहेत। त्याला हायकोर्टाने सांगितलं की असं चालणार नाही, तुम्हाला एकच पॉलिसी निर्गमित करावी लागेल। या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात त्या काळचा राज्य सरकार गेलं। सुप्रीम कोर्टाने पण तेच सांगितलं, चालणार नाही, तुम्हाला एक व्यवस्थित पॉलिसी ड्राफ्ट करावी लागेल की हे कसे तुम्ही जमिनी भाड्याने देताय। आणि तद अनुषंगाने राज्य सरकारने एक पॉलिसी तयार केली ज्याची कॉपी माझ्याकडे आहे। ही कॉपी जर करणार नसेल तर राजकीय पक्ष कोणताही असू देत, तो जनतेच्या काय उपयोगाचा? कारण जनतेच्या ज्या उपयोगाच्या गोष्टी आहेत त्या करण्याच्या ऐवजी दुसरेच धंदे चाललेत। हा धंदा यांनी बंद करावा आणि जनतेला मदत करावी। वित्तीय तुटीचा अर्थसंकल्प जो सादर झालेला आहे, की वित्तीय तूट भरायची असेल आणि करमुक्त महाराष्ट्र, करमुक्त मुंबई महापालिका करायची असेल, तर स्वतः काढलेला जीसी ही पॉलिसी निर्माण केल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारने लिहून दिलं की साहेब, इथून पुढे आम्ही भाडे तत्वावरती ज्या जमिनी देऊ त्या याच पॉलिसीच्या अनुषंगाने देऊ, दुसऱ्या कुठल्या पॉलिसीच्या अनुषंगाने देणार नाही। आणि मग सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ठीक आहे, हे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत, याच्यामध्ये राज्य सरकारच्या वतीने पाळू। आणि त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने ही केस डिस्पोज ऑफ केली। आता हे झालं सगळं, पण हे इम्प्लिमेंट झालं नाही। आणि पुन्हा एकदा 2020 मध्ये, म्हणजे पहिला रिपोर्ट 2013चा आणि 2020 मध्ये पुन्हा कंट्रोलर अँड ऑडिटर जनरलने एक रिपोर्ट काढला ज्याची प्रत माझ्याकडे इथं आहे। स्पष्टपणाने सांगितलं की ही पॉलिसी इम्प्लिमेंट झालेली नाही आहे। आता जर ही पॉलिसी इम्प्लिमेंट झाली तर होणार काय आहे की हे शाहरुख खान सारखे जे वाटते तितके लोक फुकट राहत आहेत, बिना भाडं भरता राहत आहेत, यांना भाडं लागू होईल। यांच्या प्रॉपर्ट्या केवढ्या आहेत हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये। हे भाडं किती होईल, याची स्टॅम्प ड्युटी किती होईल, आणि हे हर्षवर्धन जाधव म्हणत नाहीये, हे कॅगचा रिपोर्ट माझ्याकडे इथं उपलब्ध आहे। ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी हा कॅगचा रिपोर्ट माझ्याकडनं घ्यावा। त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट आणि 2020चा तो रिपोर्ट जो म्हणतो की हे इम्प्लिमेंट झालं नाही, हे सगळे डॉक्युमेंट इथे माझ्याकडे आहेत। आता ही जी पॉलिसी इम्प्लिमेंट करायचा विषय आहे, हा पॉलिसी इम्प्लिमेंट करायचा विषय म्हणजे नेमकं काय? तर या पॉलिसीला जी इथे दाखवली आहे याला इम्प्लिमेंट करणं, धर्मादाय संस्थांना सांस्कृतिक, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक किंवा अंत्य धर्मादाय प्रयोजनासाठी शासकीय जमीन प्रदान करण्याच्या संदर्भातील कार्यपद्धती, याच्या 25 जुलै 2019चा हा जो GR आहे याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ह्या सगळ्या जमिनींच्या संदर्भामध्ये ओपन टेंडर करा।
आणि मग त्या लिलाव त्याचा करा आणि त्या पद्धतीने त्याला भाडेतत्वावरती द्या. जर हे असं झालं, या जी आरचा अनुपालन झाला, तर क्रांती होईल. वित्तीय तुटीचा अर्थसंकल्प राज्य सरकारला मांडायची गरज नाहीये. एवढंच नाही तर कर घ्यायची गरज नाही, कारण करातून जे पैसे येतात ते याच्या तुलनेमध्ये अत्यल्प आहेत. करमुक्त होईल महाराष्ट्र. मुंबई महानगरपालिकेसाठी वाटेल ते धंदे चाललेत, पण मुंबई महानगरपालिका सुद्धा करमुक्त होऊ शकते हे जर फॉलो केलं तर. आणि हे डॉक्युमेंट्स माझे नाही आहेत, गव्हर्नमेंट सर्टिफाईड डॉक्युमेंट्स आहेत. प्रश्न असा आहे की राज्याचं